तालुक्यातील विरेगाव येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे व रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे व रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. विरेगाव येथील गट नंबर 180 मध्ये स्मशानभूमी आहे, परंतु गावातील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावे, तसे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाला की स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना चिखलातून जावं लागत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून याच ठिकाणाहून शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण काढून रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाऊसाहेब पिसे व संतोष दळवी यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं या ठिकाणी स्मशानभूमी या ठिकाणी बांधलेली आहे, त्या ठिकाणी रस्त्याची खूप मोठी अडचण आहे. या रस्त्यामुळं हा जर रस्ता झाला स्मशानभूमीचा तर या ठिकाणी जाणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा खूप मोठा याचा फायदा होईल, याची मी दखल या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतनं याची दखल घेऊन हा रस्त्याचं लवकरात लवकर मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी करावं एवढंच या ठिकाणी सदस्य या नात्यानं मी या ग्रामपंचायतला व कर्मचाऱ्यांना आव्हान करतो. या ठिकाणी थांबतो. यानंतर या ठिकाणी या जागेवर जवळजवळ 4.5 एकरी जमीन आहे, पण या ठिकाणी अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. या अतिक्रमण या ठिकाणी उठवण्यात यावं. हे अतिक्रमण जर उठलं तर या ठिकाणी जाणाऱ्यांना फायदा होईल, स्मशानभूमी मोकळी राहील. तक्रार दाखल करतो की आमच्या इथे 180 गट नंबर कायरान आणि 181 गट नंबर यामधून जो जाणारा रस्ता होता तिथं 181 गट नंबरवाल्यांना नाला खोदकाम करून सनी ते नष्ट करून टाकलेलं आहे. तर आमच्या शेतकऱ्याची एवढीच मागणी आहे की जे पहिलं जसं नाला होता तसं त्यांनी तो भरून द्यावा आणि आम्हाला स्मशानभूमीसाठी जे लोकांना स्मशानभूमीसाठी रस्ता पाहिजेत आणि शेतकऱ्याला शेतीसाठी रस्ता उपलब्ध पाहिजेत याच्यासाठी आम्ही पत्रकाराला मागणी केलेली आहे. तसं HDM साहेबाजवळ मी सुद्धा अर्ज दिलेला आहे, तहसीलला अर्ज दिलेला आहे. 12 तारखेपासून आम्ही समजे फरकंड्या दूरच भोकरदनला मारत आहे तरी आमचे कोणी ही घेत नाही. तरी मेहरबान HDM साहेबांना तहसीलदार साहेबांना शेतकऱ्याच्या समस्या करून आमच्या विनंतीला मान द्यावा व शेतकऱ्याला लवकरात लवकर रस्ता होईल असा आम्हाला इथं येऊन स्मशानभूमीमध्ये येऊन सनी पाणी करावी आणि योग्य न्याय द्यावा. यावेळी भाऊसाहेब पिसे, संतोष दळवी, संजय तोताराम पिसे, मच्छिंद्र पिसे, रामचंद्र गायके, विठ्ठल पगारे आदी उपस्थित होते. वृत्त प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन.